नमस्कार, मी भारती। भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झणझणीत कोळंबी रसा। मस्त वाटण करून बनवणार आहे। माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटायला लागले आहे। तर चला लवकर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। हे बघा, मी इथे कोळंबी घेतलेली आहे। आता आपण सगळ्यात आधी याच्यात हळद टाकूया, म्हणजेच हळद मीठ लावून बाजूला ठेवूया। मीठ घालूया, अर्धा लिंबूचा रस हे घालूया आपण याच्यात। मिक्स करूया। हे बघा, हळद मीठ लावून झालेलं आहे। आता आपण ह्याला असंच बाजूला ठेवूया आणि वाटण बघा। मी इथे ओलं नारळ घेतले आहेत, बारीक कटिंग करून घेतले आहेत, कारण कवळं नारळ होतं म्हणून मी किसलं नाही। कोथिंबीर घेतलं आहे आणि 2 चम्मच सफेद तीळ घेतलं आहे जी मी भाजून घेतलेली आहे, आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि हिरव्या 2 मिरच्या हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। हे बघा, कढई गरम झालेली आहे। मी 3 चम्मच तेल घातलं आहे, गरम झालं आहे। आता आपण याच्यात 1 कांदा घालूया, बारीक चिरून घेतला आहे। हा व्यवस्थित परतूया कलर चेंज होईपर्यंत। बघा, कांदा परतून झालेला आहे। आता याच्यात आपण मसाला जो आपण वाटला आहे तो टाकूया। हा मसाला ही कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। मसाला छान परतला पाहिजे तेल सुटेपर्यंत। बघा, मसाला छान परतून झालेला आहे आपला। आता आपण याच्यात लाल तिखट घालूया। 2 चम्मच घेतले आहेत मी, 1 चम्मच गरम मसाला। आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। बघा, मसालाही आपला छान तेलामध्ये मिक्स झाला आहे। आता आपण याच्यात कोळंबी घालूया। मी हळद टाकत नाही आहे, कारण आपण हळद आणि मीठ अगोदरच याच्यात घातलेलं। तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ कमी जास्त करू शकता। आता हे आपण कोळंबी मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनटं असंच परतून घेऊया। हे बघा, कोळंबी पण मसाल्यामध्ये छान परतून झालेली आहे। आता आपण याच्यात कोकम घालूया। हे बघा, मी 6 ते 7 कोकम अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले, आपण ते घालूया। मिक्स करूया याला।
याच्यात थोडं पाणी घालूया. पाणी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने. ग्रेव्ही जास्त आहे, मी थोडं पाणी अजून घालते. मिक्स करूया व्यवस्थित. आता आपण याला 10 ते 15 मिनटं शिजू देऊया, म्हणजे कोलंबी व्यवस्थित शिजेल आपली. 15 मिनटं झाली आहे, आपण चेक करूया. बघा कलर किती छान आला आहे. ग्रेव्ही बंद झाली इतकीच. गॅस बंद करते मी. चला आपण याला सर्व करूया. हे बघा, झणझणीत कोळंबी रसा तयार आहे. कलर रसा एकदम परफेक्ट झाले आहे. तर ही रेसिपी तुम्हीही नक्की बनवून बघा आणि मला तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि हो, बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त रहा. बाय बाय.